हॅलो फ्रेंड्स, मी भारती आजच्या कुकिंग व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. आजच्या रेसिपीसाठी मी 2 टेबलस्पून बटर घेतलं आहे. रूम टेम्परेचर म्हणजे ते अगदी फ्रीजमध्ये काढून लगेच नका वापरू, त्याला थोड्या वेळ फ्रीजच्या बाहेर ठेवा, म्हणजे ते अगदी मऊ होईल. त्याच्यामध्ये मी लाल सुक्या मिरच्या चिरून घातल्या आहेत. तुमच्याकडे चिली फ्लेक्स असतील तर तुम्ही चिली फ्लेक्स वापरू शकता. तसंच त्याच्यामध्ये मी स्वच्छ धुऊन बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. आणि आता लसूण घालणार आहोत. लसूण पण सोलून घ्यायचं आहे व जेवढा बारीक किसता येईल, जेवढा शक्य तेवढा बारीक त्याला बारीक किसणीने किसून घ्यायचं आहे. आणि जेवढा जास्त लसूण वापरा तेवढं लसणाची टेस्ट चांगली लागेल. आणि या सगळ्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या सवयीने हिशोबाने कमी जास्ती करू शकता. मी इथे अगदी सिम्पल ॲवेलेबल असलेल्या गोष्टी वापरल्या आहेत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे ऑरेगानो पण वापरू शकता. आता आपल्याला हा लसूण जेवढा शक्य आहे तेवढं बारीक मी किसणीने किसून घेतला आहे. तुम्ही बघा त्याचा गर निघाला आहे, तो आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. आणि बटर रूम टेम्परेचरला होतं म्हणून ते छान त्याची स्मूथ अशी पेस्ट तयार झाली आहे. जितका वेळ तुम्ही त्याला बटरला बाहेर ठेवाल तितकी त्याची ही जी आपण पेस्ट तयार केली आहे हे थोडं स्मूथ तयार होईल आणि ते आपल्याला पदार्थामध्ये व्यवस्थित वापरता येईल. आता याला आपण थोडं साईडला ठेवून देऊ. आणि मी इथे 2 ब्रेडच्या स्लाईस घेतले आहेत. तुम्ही इथे ब्राऊन ब्रेड, मल्टीग्रेन ब्रेड, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल किंवा तुम्हाला आवडत असेल तो ब्रेड तुम्ही वापरू शकता. या रेसिपीला तुम्ही शिल्लक राहिलेला ब्रेड पण वापरू शकता. आता आपण जे बटरचं मिक्सचर बनवलं आहे ते आपण बटरच्या दोन्ही एक एक साईडला दोन्ही स्लाईसला छान व्यवस्थित असं पसरून घेतलं आहे. तुम्ही बघा त्याचे कोपरे पण छान आपल्याला पूर्णपणे पसरून घ्यायचे आहेत. आता आपण त्याची पुढची प्रोसेस करूया. त्याच्यासाठी तवा व्यवस्थित पूर्ण चांगला तापून घ्यायचा आहे, गरम करून घ्यायचं आहे. आणि नंतर त्याची फ्लेम कमी करून घ्यायची आहे व ज्या साईडला आपण बटर लावलं आहे ती ब्रेडची स्लाईस तव्यावर ठेवायची आहे. म्हणजे बटरची साईज खाली आणि प्लेन साईडवरती. त्याच्यामध्ये एक चीज स्लाईस ठेवली आहे. तुमच्याकडे चीज स्लाईस नसेल तर तुम्ही इथे कुठलंही चीज, तुम्ही प्रोसेस चीज पण ग्रेट करून टाकू शकतात. आणि तुम्हाला जास्तीच चीजी हवं असेल, चीज फुल हवं असेल तर इथे तुम्ही मोझरेला चीजचा वापर करू शकतात. आणि त्याच्यावरती आता आपण जी दुसरं ब्रेड बटर लावून घेतलं होतं ती स्लाईस प्लेन साईड खाली आणि बटरची साईज वरती असं ठेवून घेऊया. आणि एक साईड दाबून दाबून शेकून घेऊ, ती भाजून झाल्यानंतर उलटी करून घेऊ आणि दुसरी बाजू पण त्याला चांगलं खरपूस होईपर्यंत शेकून घेऊ, भाजून घेऊ. आता आपलं हे सँडविच तयार झालेलं आहे. सँडविच म्हणा किंवा याला आपण चीज गार्लिक ब्रेड असं म्हणू शकतो. डॉमिनोजमध्ये तुम्ही जाऊन नेहमी खातात. आज आपण हा स्वस्तात आणि मस्त घरी बनवलेला आहे. तर याला आपण आता थोडंसं थंड करून कट करून सर्व करू. अगदी झटपट आणि कमी साहित्यात होणारी ही अशी छान स्नॅक्सची रेसिपी तुम्ही सकाळी ब्रेकफास्टला, मुलांना टिफिनला किंवा संध्याकाळच्या चहासोबत खाऊ शकतात. अगदीच कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर रात्री जेवणासाठीही करू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, काहीतरी कमेंट करा, म्हणजे मला मोटिवेशन मिळेल. आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी